कमर्शियल कोऑपरेटिव अमरावती आणि अकोला शाखा बँकेने आपले थकित कर्जदार दिगंबरपुरी यांच्यावर सर्व नियम पायदळी तुडून कोर्टाचा अवमान करून त्यांच्या घरावर अक्षरशः दरोडा टाकण्याच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून सिटी न्यूजच्या वतीने वृत्तमालिका प्रसारित करण्यात येत आहे. मात्र हे सर्व करीत असताना आता जिजाऊ कमर्शियल अमरावती आणि अकोला बँकेत बोकाळलेला भ्रष्टाचार समोर येऊ लागला आहे. नियम धाब्यावर बसून बँकेचा गाडा हाकण्याचं काम विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक करीत असल्याचं आता समोर आलंय. मर्जीतील कर्जदारांना मलाई तर दुसऱ्या कर्जदारांवर मात्र अमानुष कारवाई असा खाक्या या बँकेचं असल्याचं दिसतंय. दिगंबरपुरी यांच्यावर कारवाई करताना जिजाऊ कमर्शियल बँकेचे प्रशासन अत्यंत निर्दयी आणि अमानुष झाले होते. म्हणूनच त्यांचे सील करण्यात आलेले घर महसूल विभागाच्या कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत तोडण्यात आले. तसेच घरातील दैनंदिन कामकाजाचे साहित्य, सोन्या चांदीचे दागिने, स्त्रीधन, कपडे सारे काही चोरून नेले. वरतून पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाशी हातमिळवणी करून पुरी यांना न्याय मिळवू न देण्याची व्यवस्था देखील जिजाऊ कमर्शियल अमरावती बँकेच्या अधिकाऱ्यांनी करून ठेवली. गेल्या अनेक महिन्यांपासून पुरी कुटुंबीय आपले घर चोरून गेलेल्या साहित्यासाठी प्रशासनाच्या दारोदार हिंडत आहेत. मात्र त्यांना कुठल्याच शासन दरबारी न्याय मिळत नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मात्र बँकेचे प्रशासन आपल्या मर्जीतील कर्जदारांना मात्र मलाई वाटत असल्याचं दिसत आहे. 2013-14 साली बँकेच्या वतीनं श्री यादगिरे नामक व्यक्तीला 60 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले होते. एखाद्या कर्जदाराने कर्ज घेतल्यानंतर त्याने त्याच्या नियमानुसार बँकेकडे भरणा करणं हे कर्जदाराचं कर्तव्य असतं. तर कर्जदाराने कर्ज न भरल्यास कायदेशीर कारवाईच्या अधीन राहून ते कर्ज वसूल करणं हे बँकेचं कर्तव्य असतं. मात्र दिगंबरपुरी आणि यादगिरे या दोन्ही प्रकरणात जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह अमरावती शाखा अकोला बँकेच्या प्रशासनानं नियमबाह्य आणि कायद्याला पायदळी तुडवत कारवाई केल्याचं दिसून येत आहे. एखाद्या थकित कर्जदाराचे कर्ज प्रकरण सेटल करण्याचं बँकेला काही अधिकार असतात, मात्र त्यासाठी फार कठोर नियम असतात. मात्र जिजाऊ कमर्शियल बँकेचे प्रशासन हाती असलेल्या लोकांना याचे काही सोयरसूतक नसतं. तर बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा संचालक मंडळानं श्री यादगिरी यांचे कर्ज प्रकरण वन टाईम सेटलमेंटच्या नावाखाली सर्व नियमांना मोडीत काढत सेटल केले. आता या सेटल करण्याच्या प्रकरणात किती सेटलमेंट झाली हेही तपासणं गरजेचं आहे. या संदर्भातील माहिती अंके क्षणातून समोर आली जेव्हा ती राज्याच्या सहकार निबंधक कार्यालयात पोहोचली, तेव्हा त्यांनीही या प्रकरणात काहीतरी सेटलमेंट झाल्याचा वास आला आणि त्यांनी एक शेरा मारून OTS हे प्रकरण पूर्णपणे नियमबाह्य असल्याचं सांगितलं. या प्रकरणात अप्पर निबंधक शैलेश कोथमिरे यांच्या कार्यालयाने गैरव्यवहाराचा ठपका बँक प्रशासनावर ठेवण्याच्या प्रक्रियेलाही आता बरेच दिवस उलटून गेल्यात. त्यामुळे आत्तापर्यंत बँकेच्या संचालकांवर कठोर कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र नियमबाह्य कारवाया कशा करायच्या आणि आपल्या होणाऱ्या कारवाया कशा दाबायच्या याची चांगलीच प्रॅक्टिस जिजाऊ कमर्शियल बँकेच्या प्रशासनाला झाल्याचं दिसून येत आहे. श्री यादगिरी यांचे नियमबाह्य OTS प्रकरण हे केवळ हिमनगाचे टोक असल्याचे शक्यता आहे. जिजाऊ कमर्शियल बँकेत आत्तापर्यंत अशा किती सेटलमेंट झाल्या हेही लवकरच बाहेर येईल. याशिवाय जिजाऊ कमर्शियलच्या बाबतीत सहकार निबंधक कार्यालयाच्या चौकशीत आणखीन एक गंभीर बाब समोर आली आहे. ती अशी की बँकेच्या गुंतवणूक समितीच्या सभांना श्रीमती अर्चना बारबदे यांना उपस्थित असतात. यांच्यामार्फत बँकेच्या वतीनं विविध ठिकाणी गुंतवणूक करण्यात येते. मात्र या गुंतवणुकीतून बँकेला नेमका किती लाभ किंवा तोटा होतो यासंदर्भात एक वेगळे चाचणी लेखा परीक्षण होणं गरजेचं असल्याचा शेराही सहकार आयुक्त आणि निबंधक कार्यालयानं मारलाय. त्यामुळे हे एक नवीन आणि वेगळंच प्रकरण लवकरच दैनिक जनसंचलनच्या वतीने समोर आणले जाणार आहे. दिगंबरपुरी आणि कुटुंबियांवर केलेली अमानुष आणि निर्दयी कारवाई तसेच जिजाऊ कमर्शियलमध्ये होत असलेले नियमबाह्य व्यवहार या संदर्भात सिटी न्यूज समाजातील एक जागता प्रहरी या नात्याने सातत्याने आवाज उठवण्याचं काम करीत राहणार असून बँकेत ठेवलेल्या जनतेच्या पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची ग्वाही आम्ही देत आहोत. सिटी न्यूज बुलढाणा. सहकार विद्या मंदिर इंग्रजी माध्यमाची एक परिपूर्ण निवासी शाळा.
CBSE आणि स्टेट बोर्डाच्या भव्य सुसज्ज इमारती, प्रयोगशाळा, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, मॅथ्स लॅब इत्यादी प्रगत सुविधा, NDA, NEET, CET, स्पर्धा प्रवेश परीक्षांचे विशेष प्रशिक्षण, उच्च शिक्षित व प्रशिक्षित शिक्षक, अद्ययावत क्रीडा साधनांनी सुसज्ज भव्य क्रीडांगण, स्विमिंग पूल, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, 100% निकालाची परंपरा असलेले दर्जेदार निवासी व डे बोर्डिंग स्कूल, सहकार विद्या मंदिर बुलडाणा। प्लीज सर, ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन। नाइस ना? या भैया ये वाला। ओके सर, मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है। ब्लैक भैया। ओके सर, ये वाला। वो वाला भैया। नाइस। फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ। वाओ। आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट। थैंक यू। वेलकम।